आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी रोहित भटकर. आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रामचे प्रत्येक ताजी अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी. शेतकरी सन्मान योजनेतून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच तसा निर्णय होणार आहे. थकबाकीदार शेतकरी व थकबाकीची माहिती जिल्ह्या जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीत मार्च 2016 पर्यंत काढलेले कृषी कर्ज व थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आहे. आता 2016-17 आणि 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे कळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढार घेतला आहे. अन्य कारणांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धरला होता. आपली अट मान्य केल्यानेच आपण युतीसाठी तयार झालो असे ठाकरे यांनी म्हटले होते. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43,35,000 शेतकऱ्यांना 18,235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे. मुख्यमंत्री काढणार विकास यात्रा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात विकास यात्रा काढणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या विकासाचा लेखाजोखा आणि पुढील 5 वर्षातील विकासाचे ब्ल्यूप्रिंट घेऊन ते जनतेत जातील असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यास तर जुलैच्या 1 आठवड्यात ही यात्रा सुरू होईल. शेकडो गावांतील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. प्रदेश भाजपाच्या वतीने ही यात्रा काढली जाईल. अनंतामुळे आरबीएम न्यूज महाराष्ट्र.